50 कसा विकतास तर सांगा. बॅग टाईट आहे, शूज पण टाईट आपल्या. सिटिंग्स प्लस स्लीपर अशी ही बस आहे. हे बघा, आपण ह्याचं शॉर्ट्स बघितलं. या साईडला सीट डबल असेल, डबलची सीट, आणि इकडे सिंगल आहे. तशीच वरती जशी सिंगल स्लीपर असा ना, तशी खाली सिटिंग सिंगल असा, आणि हाय वरती जशी डबल स्लीपर असेल तसे खाली डबल सिटिंग असेल. सिटिंग प्लस स्लीपर अशी बस असेल. नमस्ते मित्रांनो, मी शरद जाधव, कोकणासाठी काय पण. मी आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपलं सहर्ष स्वागत करते. बघा, पुन्हा पोचला अंकिता आपलं जे हॉटेल आणि थैसर, आणि माझ्यासोबत असा प्रवीण. प्रवीण, बऱ्याच दिवसानंतर ना, काय वाटतं? पाऊस लागतोय मध्ये जाता. अरे वातावरणाचा नाही विचारत आहे, असं जनरल काय वाटतं? बाबा चालला सगळा, तुमचे सगळ्यांचे ते कृपा आशीर्वाद वगैरे त्याच्यावरती चाललाय. तर मुख्यमंत्री येऊन गेले. कोण मुख्यमंत्री? हा खैसर इथे आलेले. राजापूरला सभा होती ना? सभा होती, सभेसाठी आलेले ना. मुख्यमंत्री साहेब खैसर येऊन गेले. आमचं म्हणजे कोकण आता मागासलेलं नाही बोलू शकत, कारण मुख्यमंत्री प्रधानमंत्री वगैरे येऊन गेले म्हणजे बरोबर ना. तर ठीक आहे, प्रवीण असा ना, प्रवीणला प्रवीणचं काम करू द्या, आपण ऐसा ना पुढे जाऊया. चलो येऊ प्रवीण. हो या. चल, तर मग कसं की चाललो पुन्हा मुंबई. यावेळेस आपली गाडी बदलली. कायची बदलली ती सांगते. दरवेळेस मी जाते तर माझी रेग्युलरची जी असतात ती चेंज केले, आणि आज असं आहे साई पूजा. बघा दाखवते त्याच्यावर मग सांगते. रिफ्लेक्शन होतं लाईटचं भरपूर जास्त झालं, त्याच्यामुळे मग जरासं साईटला आलं आहे. तर मग असा, आणि काय की साई पूजा जी आहे ना, तर साई पूजा मी जनरली जातच नाही, कारण साई पूजा किंवा इतर ज्या ट्रॅव्हल्स आहेत त्या ट्रॅव्हल्सने जर मी गेलं आहे तर मला उतरूचा पडता. मी डायरेक्ट इधर वाशिक उतरायचो आधी, आत्ता कळंबोलीक उतरते, आणि कळंबोलीक उतरले ना की मग थैसरना डायरेक्ट कॅब करते, आणि थैसरना मग मी घरी जाते. तसंच ओला वगैरे काय जी कॅब असते ती कॅब करूची येणार, आणि थैसरना मग घरी जा. तर मग यो प्रयत्न जर आवडलो काय कसं ट्रॅव्हलिंगचं तो प्रयत्न बघा. तर मग तो प्रयत्न जर तुमचा आवडलो, आजचा व्हिडिओ जर आवडलो तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. चॅनलवरती नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब करा, सोबतच बेल आयकॉन दाबा, जेणेकरून पुढच्या व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळतील. आणि मला जर इंस्टाग्राम आय डी फॉलो करत असाल तर कोकणासाठी _ काय पण या इंस्टाग्राम आय डी पण भेट द्या. आत्ता आपण गाडी बघूया आधी काय ती 62 एक असा ती साई पूजा दाखवते, आणि मग येऊया आपण. ठीक आहे, चला. ही हैसर एक साई पूजा असा दिसता, आणि ही हैसर एक साई पूजा. तर मग ही साई पूजा आणि ही साई पूजा. तर ही साई पूजा असा MH01EE6262 म्हणजे 62 62. ही साई पूजा असा वाडा पडेल वगैरे करत येणारी
जी पडेल वगैरे करून नंतर मग राजापुरात बाहेर पडतात. ही साई पूजा वेगळी आपल्या लाईनची नाही ना, म्हणून मग जरा पॉज घेतले तुला काय बोलू, पण जाऊ दे. आपल्या लाईनिक पण साई पूजा चालू झालेली असा, आणि दोन्ही पण असेच असतात सिटिंग प्लस स्लीपर असा. गाड्याचे नंबर बाकी चांगले घेतले ना, MH01EE6465 ही एक साई पूजा असा. ही असं आपल्या लाईनची गाडी, बरं ही गाडी आपल्या देवगड वगैरे करत, देवगड ते विरार बोरिवली वगैरे करत मग ती जाते. ती पण आचरा वगैरे हे जनरली आचरा मालवण वगैरे त्या साईडलाच जाणाऱ्या गाड्या असत. चला बघूया, सांगते दाखवते आत. हां बरोबर, तर आपण गाडी बदललो, यावेळेस जातो ते दुसरी गाडी घेतली, म्हणजे आपण दुसऱ्या गाडीने चाललो. आणि त्याच्यात सगळ्यात पहिलं काय आहे की बऱ्याच दिवसानंतर आपल्या कुटुंब, जसं मी बोलते ना की ट्रॅव्हल्स हे एक आपलं कुटुंब असं, आणि त्या कुटुंबातले आपले जे मेंबर असत ना ते आपल्या एक भेटतातच आहे काही. तसंच काय राहिलं, कोण रे कोण काय म्हणता, तर मग आपल्यासोबत आपल्या कुटुंबातले मेंबर, मेंबर फक्त नाही आज आपले खूप जुने मेंबर, हक्काचे मेंबर असं बघा किती दिवसानंतर भेटले. तर मग असं की हे आपले कुटुंबाचे भाग असत, आणि यांच्यासोबत आपण जे फिरतो किंवा ट्रॅव्हल करतो ना, तर मग यांच्याशिवाय आपला बनणार नाही किंवा पान हालत नाही ह्यांच्याशिवाय आपण, असे आपले जे मेंबर असत ते. आता मी तुमका सांगते, बऱ्याच वर्ष आपण ज्या ट्रॅव्हल्सने ये जा करतो त्याच्यात ते आपल्या एक मिळतच असतं, बरोबर असा. तर आता ऐसर ना आपण चाललो तर आपल्यासोबत असत बोध बोध ते बघूया, म्हणजे इकडे तर आपले पायलट असत, त्याच्यात को पायलट एक असत आपले, आणि त्याच्यानंतर मग आपले क्लिनर असत. तर तुझं नाव कसा, अनिल माधव. तू किती वर्षापासून असा सर गाडीवर आलीस, म्हणजे तरी पण बरं आपल्या त्या कुटुंबातलं भाग असा, म्हणजे कुटुंबातलं नवीनच मेंबर असा, तर माझ्यासाठी नवीन असा, या कुटुंबासाठी खूप जुनो असा मेंबर आहे. आणि तर मग आपल्यासोबत आपले हक्काचे माणूस असत, प्रशांत गाडी नाही प्रशांत गाडी, ते चेहरे सिमिलर आहेत, वंजूचे पण असेच दिसतात ना. हां मग ते असा भावभाव वाटल्यासारखा वाटला कुणाल वळंजू, आणि हे असत गाडीगावकर आपले. बरं गाडीगावकर फॅमिली बोललं तर मोठी असा आपल्या गाडीच्या ह्याच्यात ट्रॅव्हल्समध्ये किती जण असत, बरेच जण असत गाडीगावकर, ते पडणार तिकडून. तर मग गाडीगावकर आपल्यासोबत असत, आणि आपल्यासोबत आत्ता जर असत क्रॉसिंगपर्यंत असणार ना तुम्ही, हां मग टेन्शन नाही, बरं त्यांका पण आराम करू दे, कारण कसं येताना तिकडून दुसरी गाडी घेऊन येऊच्या, एका गाडी चालवची असतात, आणि नाईटच्या मूडला म्हणजे रातराणी ज्या आपल्या सतर्क असत ना ह्या या ह्यांच्यामुळे, तर एकदा हॅट्स ऑफ या सगळ्यांसाठी. आणि आपल्यासोबत आपले अजून एक मित्र असत शैलेश, शैलेश सरनेम काय लपते, तर शैलेश लपते असत आपल्यासोबत. आणि आता कसं आपण चाललो तर ह्या हे जे पायलट असत ना हे पायलट असत आज आपल्यासोबत, म्हणजे शैलेश लपते गाडीगावकर आणि अनिल, तर मग ह्यांच्यासोबत प्रवास आमचा सुखाचा होताच, दरवेळेस तो एक्सपिरियन्स असा, काय वेगळा सांगूची किंवा वेगळा बोलूची गरज नाही लागता. पण मग एक एवढ्या सगळे माणसं जी आहेत ना त्यांना सुखरूप आणण्याचा नेण्याचं काम हे करतात, आणि ही कामगिरी भरपूर मोठी असा, ह्या कामगिरीसाठी त्यांना एकदा हॅट्स ऑफ आणि बिग थम्सअप. जसे आत्तापर्यंत चालत दिले किंवा जसं आत्तापर्यंत चाललं तसं पुढे चालू दे. आणि प्रार्थनाही जसा की ह्यांना पण चांगलं आरोग्य देऊ, जेणेकरून आम्ही असेच प्रवास करत राहू, आमचा प्रवास असं सुकर हो. चला तर मग आपण आता आतमध्ये जाऊया, पुढे बघूया की हो प्रवास आपला कसं होता, तो होत ना मजेदारच होता कारण दरवेळेस तो असं ठीक आहे. आणि गाडी पण बघायची आपल्या कशी आहे गाडी ती, कारण गाडी ही एक गाडी वेगळी असते, तुमचं नाही दाखवलं तर मग चालणार नाही. एक मिनिट थांबा, तर पुढे आपल्यासोबत आपली चालली आहे अजून एक साई पूजा ट्रॅव्हल्स, म्हणजेच अजून एक बस, ही या मालवण लाईनची बस, आणि पुढे अजून भेटणार आहेत आपल्या होय ना वाड्यावाली हॉटेलला गाव, हॉटेलला गाव.
ती काय गाव पुढे गावात ना तिकडे हॉटेलला अजून किती गाव ना म्हणजे दर दिवशीचे तीन लाईन आपल्या चालू राहतात. हा तर दर दिवशी आपल्या तीन लाईनच्या गाड्या चालू राहतात. एक विजयदुर्ग लाईन वर येणारी ही मालवण लाईन आणि एक देवगड लाईन. तर मग ह्या गाड्या अशाच चालू राहत्यात आणि त्यांच्याकडून जशी प्रवाशांची ने आण होते आणि अगदी सुखरूप सेफ अँड सिक्युअर तर तशी ने आण होते म्हणजे आमचा प्रवास सुखकर होते हीच ईश्वरचरणी प्रार्थना आता. चला पुढे आपण तिकडे बघूया पण आधी आधी बस बघूया कारण बस आपण बघलो नाही म्हणा आतमध्ये. तर आपण एक बस बघूची हा नाईट मोडला कशी दिसतं ही रात्राणी ते बघूया आपण. चला आपली साई पूजा अजून एक ही बघा. कोण असत तांबे चला येऊया येतास ना तांबे होते नेमका हाय बाय केलो मी आपण आता पुढे आपण राजापुरात ना आता पुढे जातो. चला आतमध्ये पण बघूया आणि अनिल सर आहे सर आतमध्ये ह्याच्यात सगळीकडे हे दिलेले इंडिकेटर्स आहेत वरती इंडिकेटर्स आहेत आणि लाइटिंग तर भरपूर सुधी आहे म्हणजे व्यवस्थित आहे खूप छान आहे. अनिल हाय सर आता आपण जाऊया आणि आपल्या जागेवर होते आणि पुढे पण भेटतात ते प्रवासाबद्दल. आपण पंचामृत हॉटेल जे आहे ना थंडसर थांबलो ते सावर्डा असं सावर्डात आम्ही गाडी थांबवलं आणि ऐसर ना आता आपण ऐसर रोशन दिसतं असं आणि आपली साई म्हणजे विजयदुर्ग जे रूट आता विजयदुर्ग रूट बोलत हे बघा विजयदुर्ग रूटची जी साई पूजा सिटिंग असा सोबत दत्तसाई असा आपली साई पूजा अजून एक आपली साई पूजा येणार ती मागून येणार असा ती पण येऊ दे. आणि ह्या बाजू कसा महालक्ष्मी आणि ही साई तन्मय म्हणजे आपली साई तन्मय बोललो तर मग आपली आपल्या साईडची नाही असं वाटतं कारण जगदंबा लिहिलेला एक तर असतात पाली रत्नागिरी वगैरे तिकडची नाहीतर मग मालवण साईडची वगैरे असणार. ही आपली साई पूजा असं 64-65 नंबर आपल्यासोबत ट्रॅव्हलिंगमध्ये असा समर्थ आपल्यासोबतच असं मी वरती अप्परला असे तो खाली असा सेटिंगला समर्थ. झोपायची वेळ झाली झोपायची काही नाही करायच्या गाई नाही करायच्या हां गाई नाही करायच्या लाईट दिसते ना भरपूर मोठा लबाड ओ अच्छा अच्छा का तू नंतर जेव्हा बघशील ना तेव्हा तुला आठवेल. दुसरी आपली साई पूजा आणलेली तांब्यांनी तांबे उशीर लावला अस तुम्ही उशीर लावला सो हे बघा आता येईल सर तसं हेंका तसं टाईम लागत मग आपण अगोदर निघूया आणि मग हे नंतर निघले. याची MRP 40 असताना तुम्ही 50 वरती कसा विकत असता सांगा मग मी पुढचा काय तर सांगतोय. 50 कसा विकत असता सांगा 50 सांगत 50 रुपयांनी मग ज्यांनी सांगितलं ना त्यांना सांगा मी सांगतोय काय तर मी तास सांगतोय ना. अरे पण मग बघा एक टॅग देऊन फायदो नाही 40 रुपये तुम्ही जे विकतास ना ते एक आणि दोन दोघांचा पण सांगताय पुढे मी हे टाकतोय युट्यूबला सांगून टाकतोय. 40 रुपयाची MRP जर असताना 50 रुपये तुम्ही विकतास 2 रुपये जे घेतास ना ते पण इलिगल आहेत पण 2 रुपये जाऊ दे चिलिंगचे घेतास आणि प्रत्येक ठिकाणी या होता आणि तुम्ही एवढे सगळे हक्कान सांगतास की बाबा आमका सांगितलेला 50 रुपयां मग आम्ही 50 रुपयां देतो म्हणजे काय तुमच्या खिशातले 10 रुपये जर जास्त गेले तर तुमका वाटणार नाही खय हो जावा तुम्ही दुसरीकडे साध्या दुकानात जातास ना 2 रुपये जरी जास्त गेले तरी वाटता ना मग मग तुम्ही लोकांकडनं कसे काय घेतास ते सांगा कोणी सांगितल्यानं तुमका ते सांगा पुढचा मी बघतोय बरोबर आहे की चुकीचा ता आधी माका सांगा
पण मग तुम्ही पण सांगताना ते चुकीचंच सांगतायस ना जे तुमचं सांगितलं नाही ते असं असत ना. तर मग जर ह्या अवेअरनेस झाला तर मग तो त्रासदायक तुमकाच ठरणार. डायरेक्ट 10 रुपये जास्त घेतास तुम्ही त्याच्यावरती. आज 1 रुपये समजू शकतो आपण बरोबर आता चुकीचं आता तर तुम्ही सांगा मागा बरोबर आहे ना. आपण असं आपण असं पंचशील धाब्यावरती ही प्रॉब्लेम असा पंचामृत धाब्यावरती जे गाड्या लावतात ना ह्या सगळ्या त्या गाड्यावरती ही सगळं प्रॉब्लेम चालू आहे. 10 रुपये जास्त घेत त्यांनी सांगत होते. काय करायचं देणारच तुम्ही मागा 40 हो राय करत. आपण 4:15 वाजलेत. आपली बोरिवली देवगड बोरिवली ही पण आपल्या सोबत असा ऐसर साई पूजा असा आपली आणि त्याच्यासोबत असा आपली अजून एक ती पण सा दाखवते. तर ती असा आपली विजयदुर्ग लाईनवाली इकडे ही ऐसर असं आपण आता चाललो ब्रेक होतो सकाळचं मॉर्निंग आणि त्याच्यात ना आपण आता चाललो. तर मग आता जाता जाता काय झालं ते पण तुम्हीच चढले पहिले तर ही होती आपली बोरिवली ही पण आपल्या सोबतच असं असा विजयदुर्ग किंग बोरिवली आपल्या सगळ्या लाईनीच्या गाड्या जे आहेत ना ते जातात विरार. तर मग आपण महाडमध्ये होतो ना तर महाडमध्ये म्हणजे महाडमध्ये जसे क्रॉसिंग आले ना त्या क्रॉसिंगवर ना आपले पायलट चेंज झाले. आता आपल्या पायलट सीटवरती इले असत त्यांचे आपण ओळख करून घेऊ. तुमचं नाव काय? पराग जाधव. हा आणि तुम्ही आता हे सर महाडमधून क्रॉसिंग येलास तेव्हा आपल्या गाडीवर ना इकडे येलास? आपल्याच गाडीवर ना येला. हा म्हणजे अपोजिट गाडीवरून जी मुंबईवरनं गावी चालली होती ना त्या गाडीवरून एका क्रॉसिंगवरती बोलतो. म्हणजे जे गाडी क्रॉस होता ना तर जनरली आपले पायलट चेंज होतात. जर येणारे असेल तर टेक ओव्हर करतात. आता जसं ह्यांनी टेक ओव्हर केलेली आपली गाडी तर हैसर ना आता हे मुंबई घेऊन चालले म्हणजेच विरारच्या लाईनला. आणि तुम्ही किती वर्षापासून असाच ड्रायव्हिंग लाईन? 10 वर्ष झाली. 10 वर्ष हे पण 10 वर्षाहून जास्त असतात कारण 10 वर्ष ते अंदाजे बोलतात. तर आपले आता ह्याच्या कुटुंबातले किंवा म्हणजे ट्रॅव्हल्सच्या कुटुंबातले जे फॅमिलीतले मेंबर असत ना ते असेच असतात. त्यांचं एक्सपिरियन्स तेवढंच असा. तर आत्तापर्यंत म्हणजे जसं बोलतं आहे ना की ह्या ज्या गाड्या ज्या प्रवाशांची नेहाण करत त्यांना सुखरूप आणण्याचं काम हे आपले पायलट करत. त्यासाठी या सर्व पायलटांसाठी एकदा हॅट्स ऑफ बिग थम्स. चला आपण ऐसर ना आता हैसरला जातो आहे म्हणजे मी आतमध्ये जातो आहे आणि व्हिडिओ पण हैसरच संपवतो आहे. तर मग व्हिडिओ हैसर संपवत आहे म्हणून मग आपला रोजचा सांगता रोजचा मागणार की रोजचा कारण माझे जर व्हिडिओ आवडले तर लाईक करा शेअर करा कमेंट करा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकॉन दाबा जेणेकरून पुढच्या व्हिडिओचे आपल्या नोटिफिकेशन मिळेल. आणि हो मागचा जर इंस्टाग्राम आय डी फॉलो करूचा असतात तर कोकणासाठी _ काय पण या इंस्टाग्राम आय डी पण फॉलो करा. तर मित्रांनो पुन्हा व्हिडिओ पुढच्या नवीन व्हिडिओसोबत नवीन घेऊन तोपर्यंत काळजी घ्या. Bye-bye.